हा निर्णय खरं त्यांना मी समर्पित करतो. त्यांच्या आशीर्वादामुळे आम्हाला या प्रदीर्घात आणणाऱ्या लढ्याला यश मिळालं. अनेक वर्ष ही निरंतर चालणारी प्रक्रिया होती जी बाबांच्या समोर सुरू आहे. कोविडमध्ये बंद झाल्यानंतर मग मात्र त्याला परवानगी मिळत होती. शेतकऱ्यांची विनंती माननीय उच्च न्यायालयाने मान्य केली आणि त्या सर्व आमच्या याचिकाकर्ते जे आहेत शेतकरी बांधव त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो आणि माननीय उच्च न्यायालयाने सुद्धा मनापासून आभार व्यक्त केले. काय पहिली प्रतिक्रिया? तर मी अतिशय आनंदाचं क्षण आहे आमच्या सर्वांकडून बदल शेतकऱ्यांच्या दृष्टीने. मी प्रथमतः सप्तमाली गेट साहेबांच्या चरणी नमन होऊन हा निर्णय खरं त्यांना मी समर्पित करतो. त्यांच्या आशीर्वादामुळे आम्हाला या प्रदीर्घात आणणाऱ्या लढ्याला यश मिळालं. कारण कोविडच्या नंतर सगळ्या देशभरात मंदिरांमध्ये कोविडमध्ये अशा प्रकारच्या फुलवाण्यामध्ये बंदी होती. अनेक वर्ष ही निरंतर चालणारी प्रक्रिया होती जी बाबांच्या समोर फुल वाहण्याची. कोविडमध्ये बंद झाल्यानंतर मग मात्र त्याला परवानगी मिळत होती. न्यायालयाची लढाई न्यायालयामध्ये न्यायालयाचं प्रकरण अडकलं मध्ये प्रशासकीय मंडळाने याच्यामध्ये जी भूमिका घ्यायला पाहिजे ती नाही. आता सरकारने परत सकारात्मक भूमिका त्यामध्ये मांडली. या तालुक्यातले जे फुलोत्पादक शेतकरी आहे आणि कृषी उत्पन्न बाजार समिती ही ज्या न्यायालयात गेले आम्ही न्यायालयात घेऊ आणि मला वाटतं शेतकऱ्यांची विनंती माननीय उच्च न्यायालयाने मान्य केली आणि त्या सर्व आमच्या याचिकाकर्ते जे आहेत शेतकरी बांधव त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो आणि माननीय उच्च न्यायालयाने सुद्धा मनापासून आभार व्यक्त केले.